नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आज विद्यार्थी मित्रांनो आपण बारावी एस एस सी याने एच एस सी समाजशास्त्र मार्च दोन हजार बावीसचा जो पेपर झाला होता बोर्डाचा तो पेपर आज आपण इथे कृतीपत्रिका त्याची आदर्श उत्तरासह पाहणार आहोत ऐंशी गुणांचा हा पेपर असेल तीन तासाचा हा पेपर पूर्ण अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला मार्च दोन हजार तेवीसमध्ये कशा पद्धतीने आपला बोर्ड पेपर असेल आणि कशी उत्तरं लिहावीत याचं उत्तम उदाहरण आदर्श उत्तरासह तुम्हाला या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेचे सर्व विषयांचे आर्ट्स कॉमर्स सायन्स सर्व विषयांचे लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर्स तुम्हाला ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहायला मिळतील तेव्हा जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वप्रथम सबस्क्राइब करा लाईक करा आणि हा लाइव स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा चला पाहूया सोशलॉजी थ्री हावर्ससाठी आहे मॅ मा, मॅक्झिमम मार्क्स आहेत एटी पर्सेंट आणि एटी मार्क्स आहेत चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता पूर्ण प्रश्नपत्रिका पाहायची प्रश्नपत्रिका पाहत असताना तिच्या उत्तरासह कशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह असतील आणि त्याची उत्तरं कशा पद्धतीने द्यायची तीसुद्धा आपण या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यासह आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सचे सर्व पेपर्स अगदी आणि या व्यतिरिक्त इतर विषयांचे सर्व विषयांचे फर्स्ट टर्म सेकंड टर्म जे पेपर्स आहेत प्रॅक्टिस पेपर्स हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील चला पाहूया प्रश्न एक आहे जो की पाच गुणांसाठी आहे खालील वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सोडवा खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करावं ती लिहा श्वेतांबर आणि दिगांबर हे दोन टिंबटिंब पंथातील ग्रंथ पंथ आहेत पंचावन्न टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या कोणत्या विभागात आढळते तीन पर्याय दिलेले आहेत भारताने टिंबटिंब भाषासूत्र स्वीकारलेलं आहे दोन तीन चारपैकी एक लिहायचं चार, आहे आणि कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास काय म्हणतात अशा पद्धतीने इथे चार दिलेले आहे या चार प्रश्नांची जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामधून आपल्याला ते, पर्याय आप ते सोडवायचे आहेत अगदी पाच आणि तिथे पाच गुण आपल्याला प्राप्त होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो चला पाहूया त्याची उत्तरं आपण त्याचं सुरुवातीला वाचन केलं आहे आता आपल्याला क्रमशः त्याची उत्तरं पाहायची सर्वप्रथम पहिला जो दिलेला आहे एकूण पाच आहेत पर्याय तीन तीन दिलेले आहेत पैकी एक, एक योग्य पर्याय असेल तो आपण योग्य निवड करून त्याचे आउट ऑफ मार्क्स मिळू शकता तर चला पाहूया पहिला श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन कोणते आहेत टिंबटिंब धर्मातील पंथ आहेत हे पाहायचं आहे त्याचं उत्तर दुसऱ्याचं आहे पंचावन्न टक्के जास्तपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या कोणत्या भागामध्ये आढळते तर तीन पर्याय दिलेले आहेत पश्चिम मध्य आणि दक्षिण आणि भारताने कोणतं भाषासूत्र स्वीकारलेलं आहे दोन तीन की चार आणि कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय पद्धतीचा उपयोग करण्यास टिंबटिंब असे म्हणतात औद्योगिकरण जागतिकीकरण की, की अंकीकृतकरण या तीनपैकी जे योग्य असेल तो पर्याय आपल्याला इथे लिहायचा आहे चला पहिल्याचा आहे जैन धर्मातील पंथ आहेत दुसऱ्याचं उत्तर आहे मध्य विभागात पंचावन्न टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या मध्य विभागात आढळते श्वेतांबर आणि दिगंबर हे जैन धर्मातील पंथ आहेत आणि तिसऱ्याचं आहे भारताने टिंबटिंब भाषासूत्र स्वीकारलेलं आहे दोन तीन की चार तर त्यामधलं तीन हे उत्तर आहे इथे असे लिहिल्यानंतर तुम्हाला इथे तीन गुण इथे प्राप्त होणार आहेत राहिलेले जे दोन आहेत त्याची सुद्धा आपण उत्तरे पाहणार आहोत तर आपण आता तीनची उत्तरं यावर पाहिली पुढे चला पाहूया आपण क्रमांक चारचं जे दिलेलं होतं ते सुद्धा पाहणार आहोत हे तीन त्या रिकाम्या जागेमध्ये भरून लिहून आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला इथे एक गुण एका वस्तुनिष्ठ प्रश्नांचा मिळणार आहे योग्य पर्याय निवडून तो पुन्हा लिहायचा आहे म्हणजे वाक्य व्यवस्थित पूर्ण लिहायचं आहे आणि जो योग्य पर्याय निवडलेला आहे त्याच्याखाली अधोरेखित करायचा आहे तर अशा पद्धतीने याचे गुण तुम्हाला मिळणार आहेत चला पाहूया अगदी शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो मध्ये मध्ये स्किप करू नका किंवा मध्येच थांबू नका तर अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बोर्ड एक्झाम पेपर जो दोन हजार बावीस मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये मार्च ज्या एक्झाम झाल्या होत्या त्याचा जो पेपर आहे तो कशा पद्धतीने होता आणि त्याची प्रॅक्टिस पण होईल सराव पण होईल आम्ही तुम्ही तो सर्वप्रथम वहीमध्ये सोडून घ्या म्हणजे तुम्हाला त्याची निश्चित मदत होणार आहे चला पाहूया पुढील जो पर्याय आहे तो पाहूया आपण क्रमांक चार आणि क्रमांक पाच असे पुढचे पाहूया तीन चार पाच तर इथे तीन चार पाचमध्ये इथे चौथा दिलेला आहे पा कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास काय म्हणतात जागतिककरण म्हणतात की औद्योगिकरण म्हणतात की अंकीकृतकरन म्हणतात आणि शिका संघटित वानी संघर्ष करा असा संदेश कोणी दिला डॉक्टर बी आर आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले की महर्षी कर्वे तर इथे निश्चित तुमच्या शिका संघटित वाहनी संघर्ष करा डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी हा संदेश दिला होता असे तुम्ही एकूण पाच लिहिल्यानंतर पा पाच लिहिल्यानंतर तुम्हाला इथे पाच गुण प्राप्त होणार आहेत तर आपण आता एकूण पाच रिकाम्या जागा इथे पाहिलेल्या आहेत चला पाहूया त्या तीनपर्यंत आपण पर्यायांची उत्तरं पाहिली होती चौथा आणि पाचवेचे सुद्धा पर्याय आपण पाहणार आहोत म्हणजे ते आपण तशा पद्धतीने चर्चा केलेली आहे परंतु प्रत्यक्ष त्याचे पर्यायसुद्धा आपण पाहणार आहोत तर चला पाहूया चौथ्याचं आहे अंकीकृतकरण म्हणतात आणि पाचव्याचं डॉक्टर बी आर आंबेडकर अशा पद्धतीने पाच आपले रिकाम्या जागा पूर्ण झालेल्या आहेत तुम्हाला इथे पाचच्या रिकाम्या जागा पाचची पाच अंक इथे प्राप्त होणार आहेत अशा पद्धतीने लिहिल्यानंतर बोर्डाला व्यवस्थित लिहा पुन्हा वाक्य लिहून त्यामध्ये रिकामी जागा लिहून त्याखाली अधोरेखित करा म्हणजे तुम्हाला इथे पाच गुण प्राप्त होणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न एकमधील पुढील प्रश्नाची चर्चा करण्याच्या अगोदर पाच गुण इथे तुम्ही आता प्राप्त झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर तुम्ही ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात या चॅनलवर तुम्हाला फर्स्ट टर्म सेकंड टर्म तसेच सराव पेपर्स आणि सर्व बोर्ड पेपर्स आ, सर्व विषयांचे तुम्हाला पाहायला मिळतील तर तुमची त्याद्वारे निश्चित प्रॅक्टिस होऊन तुम्हाला जास्तीत जास्त बोर्ड एक्झाममध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी निश्चित मदत होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी अगदी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा चला पाहूया पुढील प्रश्न जो आहे तो आपण आता पाहूया प्रश्न एकमधील जो आपण अ पाहिला त्यामध्ये एकूण पाच रिकाम्या जागा पाहिलेल्या आहेत आपण त्यानंतर त्या पाच रिकाम्या जागांची योग्य उत्तरे काय आहेत तीसुद्धा आपण चर्चा केली त्यानंतर त्याची चर्चा केल्यानंतर आपण ती कशा पद्धतीने लिहायची यावरसुद्धा आपली चर्चा झालेली आहे आणि अधोरेखित करून ती पाचच्या पाच लिहायची यानंतर आता प्रश्न एकमधील जी आ कृती आहे दुसरी की जी ती आज आपण आता पाहणार आहोत चला पाहूया पुढील कृती म्हणजेच प्रश्न आहे प्रश्न एकमधील आ आहे तो आपल्याला आता पाहायचा आहे चला पाहूया प्रश्न एकमधील जो पुढील प्रश्न आहे तो आता आपण पाहणार आहोत तर ब आहे खालील जोड्यापैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहायची चुकीच्या जोड्या दिलेल्या आहेत पहा पहिल्या याच्यामध्ये चार जोड्या दिलेल्या आहेत अग्निमंदिर पारशी लंगर उत्सव संगम काळ तामिळनाडू आणि केरळ उपनिषेदे हिंदू धर्म यापैकी एक चुकीची आहे दुसऱ्यामध्ये सुद्धा पा वारली वर्षनृत्य वा, नृत्य ग्रामीण विकासासाठी समुदाय विकास कार्यक्रम सत्य कारभारासाठी त्रिस्तरीय एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि सांडपाण्याची व्यवस्थ समस्या शहरी समुदाय याच्यामध्ये ह्या चार चार पर्याय आपण लिहिलेले आहेत यापैकी विद्यार्थी मित्रांनो एक, -एक पर्याय निश्चितच चुकीचा आहे आणि तो जो पर्याय चुकीचा आहे तो अगोदर ओळखून तो दुरुस्त करून आपल्याला लिहायचा आहे म्हणजे योग्य काय आहे जर चुकलेला आहे तर तो योग्य काय आहे तोसुद्धा आता आपण पाहणार आहोत तुम्हाला याचेसुद्धा एक एक गुण इथे प्राप्त होणार आहे तर सर्वप्रथम आपण पहिल्या दोनचे पवया पा लंगर शीख धर्म अशी होती योग्य इथेसुद्धा राज्य कारभारी स्तरीय व्यवस्था जी आहे ती पंचायती राज हे उत्तर योग्य असं तिथे लिहायचं आहे ज्या चुकीच्या जागेवर आपण दुरुस्त केलेलं आहे तुम्ही बाजूला किंवा खाली चुकीची जोडी लिहून ती दुरुस्त करून लिहायची तर आपण तिथेच लिहिलेली आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लिहिल्यानंतर म्हणजे चुकीची जी जोडी होती लंगर आणि इतर धर्म दाखवलेला होता तिथे शीख धर्म असं होतं आणि राज्यकारभाराची स्त्रीस्तरीय व्यवस्था जी होती तर तो वेगळा कार्यक्रम होता तर तिथे पंचायती राज कार्यक्रम असं लिहायचं होतं म्हणजे अशा पद्धतीने लिहिल्यानंतर तुम्हाला तिथे दोन गुण प्राप्त होणार आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी चुकीच्या जोड्या दुरुस्त करून आपल्याला लिहायच्यात त्यासुद्धा आपण पाहणार आहोत चला तिसरी पाहूया भाषेवर आधारित संघर्ष भाषावाद धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद जातीवर आधारित संघर्ष जातीवाद आणि प्रदेशावर आधारित संघर्ष प्रदेशवाद या चारपैकी जी चुकीची जोडी आहे ती दुरुस्त करून आपल्याला लिहायची त्यानंतर चौथी जी आहे पुढची सती प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणतीस दुसरी आहे विधवा पुनर् विवाह अधिनियम अठराशे छप्पन आणि तिसरी जी आहे श्रीभ्रूण हत्या अधिनियम अठराशे सत्तर आणि चौथी पुढे दिलेली आहे की जी द एज ऑफ कन्सेंट कन्सेंट ॲक्ट मॅरेज ॲक्ट अशा पद्धतीने आपण तिसऱ्या आणि चौथ्या हे पर्याय पाहतो आहे यापैकी जी चुकीची आहे ती अगोदर ओळखायची आहे आपल्याला आणि ती ओळखल्यानंतर चुकीची कोणती असेल आणि मग ती ओळखल्यानंतर आपल्याला तिथे जी योग्य जोडी आहे म्हणजे दुरुस्त करून ते वाक्य लिहायचं आहे जे चुकीचं आहे आता पहिल्या तिसऱ्यामध्ये जे भाषेवर आधारित संघर्ष आहे धर्मावर आधारित संघर्ष आहे जातीवर आधारित संघर्ष आहे आणि प्रदेशावर आधारित संघर्ष आहे तर याच्यामधील जी चुकीची असेल तिच्या जागेवर दुरुस्त करून आपल्याला ती लिहायची यानंतर जी चौथ्यामध्ये हो आहेत त्या इसवी सन दिलेल्या आहेत सती प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणतीस विधवा पुनर्विवाह अधिनियम अठराशे छप्पन्न त्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या अधिनियम अठराशे सत्तर आणि द एज ऑफ कन्सेट ॲट मॅरेज ॲक्ट यापैकी एक चुकीचे अधिनियम इसवी सन आहे ते आपल्याला काय करायचं आहे दुरुस्त करून लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला दुरुस्त केल्यानंतर तिथे एक गुण एका पर्यायामध्ये प्राप्त होणार आहे जसे आपण पहिल्याचा आणि दुसऱ्याचा दुरुस्त करून लिहिला पहिल्याचा लंगर आणि शीख धर्म असा लिहिला आणि त्यानंतर जी कार्यक्रम व्यवस्था आहे ती पंचायत राज त्रिस्तरीय ती पण लिहिली तर अशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त करून इथे जो तिसरा आणि चौथा चौथी आहे ते सोडवायच्यात तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा बोर्ड अभ्यासतो आहे या बोर्ड पेपरमध्ये आपल्याला जिथे जिथे कुठे सराव करणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला कृतीपत्रिका सोडवावी लागते इयत्ता बारावी समाजशास्त्र या विषयाचा आपण पेपर पाहतो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे प्राप्त होतील या दृष्टीने आपण यावर चर्चा करतो आहे थोडा वेळ लागेल पण आपल्याला व्यवस्थित कशा पद्धतीने सोडवता येईल याविषयीचा दृष्टिकोन आपल्याला समोर ठेवून त्या पद्धतीने आपल्याला या कृती पूर्ण कराव्या लागतील म्हणजे या प्रश्नांची उत्तरं योग्य पद्धतीने आपल्याला सोडवावं लागतील तर विद्यार्थी मित्रांनो आता चला पाहूया तिसऱ्याची उत्तर काय आहे ते अगोदर पाहूया आपण तिसऱ्याचा जो पर्याय चुकीचा आहे तो काय आहे आणि त्याच्या जागेवर दुरुस्ती काय करावी लागेल पाचवेचीसुद्धा दिलेली आहे पहा घरगुती हिंसा त्याच्यामध्ये दुसरी चुकलेली पीक विमा पीक नुकसान अशी पाचवेची आहे त्यानंतर अशा पद्धतीने पाच गुण इथे तुम्हाला प्राप्त होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पाचचे पाच गुण प्राप्त होणार आहेत यानंतर पुढचा क दिलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो की चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे लिहायची पा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेली संघटना तर आर्य समाज सूर्य अग्नि जल इत्यादी नि, निसर्गशक्तींची पूजा निसर्गवाद आणि यांच्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याच्या समस्या येऊ शकतात अंमली पदार्थ आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नवीन आर्थिक धोरणाच्या वेळी भारताचे अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग आणि डिस्प्लेड क्लासेस एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी स्थापन केली होती अशा पद्धतीने आपण त्या संज्ञा ओळखून त्या वाक्याच्या समोर व्यवस्थितपणे लिहिलेले आहेत याचेसुद्धा तुम्हाला पाच गुण इथे प्राप्त होणार आहेत म्हणजे पाच गुण चुकीच्या दुरुस्त करा योग्य पर्यायाची निवड करा पाच गुण आणि हे चौकटीतील पर्याय शोधून व्यवस्थित लिहा हे पाच गुण अशी पंधरा गुण आपण इथे पंधरा गुणांविषयीची चर्चा आपली पूर्ण झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक एक अ रिकाम्या जागा योग्य पर्याय निवडून लिहा पुन्हा लिहा हे पाच गुणांसाठी पाच पाहिले आपण त्यांची उत्तरं पण पाहिली कशी येता दिली जातील त्यानंतर आपण प्रश्न एक ब पाहिला जो की दुरुस्त करून लिहा जोड्या एक चुकीची दिली जाईल चार चार दिल्या होत्या पाच दिले होते, होते एकूण त्यापैकी पाच आपण सोडवले त्या पाचचे पाच गुण आपल्याला इथे प्राप्त होणार आहेत ते व्यवस्थित चुकीच्या दुरुस्त करून लिहिल्यानंतर आणि प्रश्न क्रमांक एक क सुद्धा आपण सोडवला त्याचे पाच गुण चला आता पाहूया प्रश्न एक ड हे सुद्धा पाच गुणांसाठी दिलेले आहेत पहा अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधानं पुन्हा लिहायची म्हणजे हे जे अधोरेखित शब्द केलेले आहेत ते चुकीचे दिलेले आहेत तिथे योग्य कोणता शब्द असला पाहिजे तो आपण लिहायचा आहे पहिला आहे पा अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून वाक्य विधानं पूर्ण करायची पहिला आहे जालंधर या शहरात सुवर्ण मंदिर बांधले तर नाही तिथे अमृतसर येईल बरोबर नवीन आर्थिक धोरण हे व्यवहारात बी पी एल धोरण म्हणून ओळखले जाते तर चूक आहे ते ते सुद्धा पाहूया आपण भारत छोडो ठराव एकोणीसशे बत्तीसमध्ये पारित झाला तर बत्तीस नाही एकोणीसशे बेचाळीसमध्ये आदिम समुदायात जातीव्यवस्थेचे प्रभुत्व वर्चस्व आढळते तर आदिम समुदायात नाही तिथेसुद्धा बदलून लिहायचं आहे आणि ज्यू धर्म ज्यू धर्म जो आहे तो बहुदेवतावादी आहे तर तो तिथे एकेश्वरवादी असं आपल्याला लिहायचं आहे म्हणजे चुकीच्या जो शब्द आहे तो काढून टाकायचा आहे आणि पुन्हा वाक्य लिहायचं आहे दुरुस्त करून जे योग्य आहे ते लिहायचं आहे तर काय असेल त्याच्यामध्ये ते चुकीचं बरोबर ते सुद्धा आपण त्याच्या वाक्याच्या समोर आता मुद्दा म्हणून लिहिणार आहोत तुम्हाला त्या शब्दाच्या जागी लिहायचं आहे तो शब्द काढून टाकायचा आहे आणि त्याच्या जागी दुरुस्त केलेला नवीन जो शब्द आहे तो शब्द आपल्याला तिथे टाकून वाक्य पुन्हा लिहून घ्यायचे जसे की पहिल्या वाक्याचं पहा जालंधर या शहरात सुवर्ण मंदिर बांधले आहे आधी इथे जालंधर या शब्दाला अधोरेखित केलं आहे तो चुकीचा शब्द आहे मग तिथे योग्य शब्द कुठला असेल तो योग्य योग्य शब्द लिहून तो जालंधर शब्द काढून टाकून तिथे नवीन शब्द टाकायचा आहे तर तिथे अमृतसर शब्द लिहायचा आहे नवीन आर्थिक धोरण हे व्यवहारात एल पी जी धोरण म्हणून ओळखले जाते भारत छोडो एकोणीसशे बेचाळीसमध्ये झाला आदिम च्या जागी ग्रामीण समुदायात लिहायचं आहे आणि पाचवा आपण अगोदरच चर्चा केली की ज्यू धर्म एकेश्वरवादी आहे असं लिहायचं आहे म्हणजे त्या दुरुस्त करून लिहायच्यात म्हणजे पहिल्याच्यात जिथं जालंधर आहे तो जालंधर शब्द कट होईल त्या जागेवर अमृतसर येईल दोन नंबरच्या वाक्यामध्ये बी पी एल जिथे आहे तिथे एल पी जी लिहायचं आहे बी पी एल काढून टाकायचा शब्द तिथे एल पी जी येणार आहे तीन नंबरच्या ठिकाणी तीन नंबरच्या वाक्यामध्ये भारत छोडो ठराव एकोणीसशे बत्तीस लिहिलेलं आहे ते काढून टाकायचं आहे तिथे आपल्याला एकोणीसशे बेचाळीसमध्ये पारित झाला असं लिहायचं आहे यानंतर चौथं जे आहे की जिथं सांगितलेलं आहे आदिम समुदायात तर तिथं ग्रामीण समुदायात आणि शेवटची पण आपण एकेश्वरवाद ही दुरुस्त करून आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा आहे प्रश्न एक अ ब क ड पाहिला आपण सुमारे वीस गुणांचा हा आपण अभ्यास केलेला आहे त्यानंतर प्रश्न दोन आहे पा खालील विधानांचा संक्षिप्त टिपा लिहायच्यात तीन टिपा दिलेल्या आहेत कुठल्याही दोन लिहायच्यात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्यानंतर तिसऱ्यामध्ये पण तशाच पद्धतीने प्रश्न चार दिलेला आहे खालील संकल्पना उदाहरणार असं स्पष्ट करायच्यात तर तिथे ती तीन दिलेल्या आहेत पैकी दोन आणि प्रश्न पाचमध्ये सुद्धा एक संकल्पना चित्र दिलेलं आहे ते तुम्हाला कम्प्लीट करून लिहायचं आहे म्हणजे इथे काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा टिपा त्या लिहायच्यात प्रश्न तिसरा त्याच्यामध्ये सुद्धा जेवढ्या सांगितल्यात तेवढ्याच लिहायच्यात कंसामध्ये आपल्याला दिलेलं आहे किती लिहायच्यात प्रश्न चारमध्ये ज्या संकल्पना दिलेल्या आहेत त्या उदाहरणासह स्पष्ट करायच्यात आणि प्रश्न पाचमध्ये तुम्हाला खालील जे संकल्पना चित्र आहे सामाजिक चळवळीची कारणं ही चार प्रकारे जी दिलेली आहेत ती लिहायची तुम्हाला इथे चार गुण प्राप्त होणार आहेत प्रश्न पाच अमध्ये यानंतर प्रश्न पाच ब आहे खालील विधाने बरोबर की चूक हे पण सांगायचं आहे अगोदर आणि कोणतेही दोन लिहायचे आणि जर बरोबर असेल तर ते सकाराने सांगायचं आहे चूक असेल तर ते सकार्यान स्पष्ट करायचं आहे पा तिथे दिलेले पा आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही असं आहे ते चूक आहे की बरोबर आहे जर चूक असेल तर का चूक आहे त्याची पुढे कारणं लिहायची बरोबर असेल तर का बरोबर आहे ते स्पष्ट करायचं आहे दुसरं दिलेल्या पा जागतिक कारणाने अनेक समस्या निर्माण केलेल्या आहेत चूक आहे का जागतिककरणाने अनेक समस्या निर्माण केलेल्या आहेत तर हे चूक आहे की बरोबर आहे बरोबर असेल तर का बरोबर आहे चूक असेल तर का बरोबर चूक आहे आणि ते सकारण स्पष्ट करायचं आहे किंवा तिसरं लिहायचं आहे आधुनिक उद्योग नफा कमावण्याच्या तत्वावर आधारलेले आहेत ते चूक आहे की बरोबर आहे हे लिहायचं आहे आणि ते सकारण स्पष्ट करायचं आहे म्हणजे इथे एकच लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तीनपैकी सर्वप्रथम दोनच लिहायचे आहेत दोन लिहिताना चुकीबरोबर ते पण लिहायचं आहे आणि ते सकारनसुद्धा स्पष्ट करायचं आहे आता आपण फक्त चुकीबरोबर एवढंच इथे दिलं आहे पहिलं चूक आहे मग चूक आहे तर का चूक आहे ते सकारण स्पष्ट करायचं आहे आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही तर परिणाम होतो म्हणजे चूक आहे ते आणि मग का होतो ते स्पष्ट करायचं आहे कोणता परिणाम होतो आर्थिक विषमतेचा समाजावर आणि दुसरं जे आहे जागतिक कारणाने अनेक समस्या निर्माण केलेल्या आहेत हे वाक्य बरोबर आहे तर काय समस्या निर्माण झालेल्या आहेत ते पण लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न सहा आहे पहा एक उतारा दिलेला असेल तुम्हाला तो उताऱ्याचं पूर्ण वाचन करायचं आहे आणि ते वाचन केल्यानंतर त्या आधारे तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आधी ते उत्तरा दिलेल्या पापुने येथील दिल सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीच्या धोरणानिमित्त विभागाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकारी समितीपुढे केलेल्या काल्पनिक भाषण वाचायचं आहे तर सुप्रभात कंपनीच्या संचालक मंडळाने माझ्यावर एक काम सोपवले आहे उच्च व्यवस्थापकाने घेतलेले काही धोरणासंबंधी निर्णय तुम्हाला सांगायचे आहेत आप आपल्या कंपनीने दोन नवी धोरणं स्वीकारलेली आहेत येत्या येत्या आर्थिक वर्षापासून कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांची गोपनीय आणि दुहेरी मूल्यमापन कसे केले जाईल प्रत्येक कर्मचाऱ्याचे मूल्यमापन त्याचे वरिष्ठ गटातील सदस्य करतील स्वमूल्यमापन देखील केले जाईल कनिष्ठ कर्मचारी त्याच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याचे मूल्यमापन करतील मूल्यमापन काही निकषाच्या आधारे केले जाईल कंपनीचे दुसरे धोरणं पर्यावरणाशी संबंधित आहे स्वच्छ आणि हरित पर्यावरणाची आंतरराष्ट्रीय बांधिलकी पाहता कंपनीचे प्रत्येक काम आता पर्यावरणाविषयी पर्यावरणाची काळजी घेणारे असेल पर्यावरणस्नेही असेल तर अशा पद्धतीचा या भुतऱ्याचं आपण आता वाचन केलं आहे त्याच्यावरून काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आपल्याला संचालक मंडळाने स्वीकारलेले धोरण कसे फायदेशीर आहे ते लिहायचं आहे तिथे तुम्हाला दोन गुण प्राप्त होणार आहेत आणि तुम्ही तुमच्या समुदायात पर्यावरणस्नेही धोरणास कोणत्या मार्गाने चालना देऊ शकता तुम्ही म्हणजे इथे सुमत आहे हे सुद्धा तुम्ही लिहायचं आहे इथेसुद्धा तुमच्या मनाने लिहायचं आहे यानंतर ब दिलेलं पहा आपले व्यक्तिगत मत प्रतिसाद नोंदवायचा आहे कोणताही एक चार गुणांसाठी आहे प्रश्न दोन प्रश्न दिलेले आहेत पहा सुधारण्याच्या चळवळी एकवीसव्या शतकातसुद्धा भारतातच सुरू राहा आहेत सुरूच आहेत हे एक आहे किंवा मग वृद्धांच्या समस्या दूर करण्यासाठी कुठले उपाय तुम्ही सुचवाल हे सांगितलेले आहे तर दोनपैकी एक लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न सातवा आहे की खालीलपैकी कोणत्याही एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे एकशे पन्नास ते दोनशे शब्दामध्ये लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहिलं आहे पा शहरी समुदायाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे त्यापैकी कोणत्याही पाच समस्या सविस्तरपणे स्पष्ट करून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवा किंवा व्यसनादिनने व्यसनादिनतेचे विविध प्रकार आहेत त्यांची कारणं आणि परिणाम स्पष्ट करायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पूर्ण जी प्रश्नपत्रिका आहे दोन हजार बावीस फेब्रुवारी मार्चमध्ये झालेल्या ज्या बोर्ड एक्झाम आहेत बोर्ड पेपर्स आहेत त्यामधील समाजशास्त्राची जी पूर्ण पेपर आहे आपण सर्वांनी चर्चा केली त्यावर आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे धन्यवाद